सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा लॉकडाऊनमुळे राज्यभरातील उद्योगधंदे बंद करण्यात आले होते मिशन बिगीनॅगेनच्या दोन टप्प्यांमध्ये सगळेच व्यवसाय सुरू झाले मात्र हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आला होता आता राज्यभरातील हॉटेल्स आणि लॉजिंग येत्या आठ जुलैपासून सुरू होणार आहेत या बाबतीतला आदेश जारी करण्यात आलाय महाराष्ट्राच्या पर्यटनात हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे ती लवकरच अंतिम झाल्यावरती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितलं होतं यानंतर आज याचे आदेश काढण्यात आले मुंबई पुणे औरंगाबाद नागपूरसारख्या शहरांसाठी तसंच महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळी अट घालण्यात आली आहे या ठिकाणच्या कंटेनमेंट झोन पासून बाहेर असलेल्या हॉटेलना ही परवानगी देण्यात आली आहे यामध्ये हॉटेल्स गेस्ट हाऊस लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या तेहतीस टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी देऊ शकतात तसंच उर्वरित राज्यासाठी देखील तेहतीस टक्के क्षमतेची अट घालण्यात आली आहे हे हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस क्वारंटाईन सेंटर केली गेली असतील तर ती पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकणार आहे तसंच तेहतीस टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली सदुसष्ट टक्के क्षमता ही क्वारंटीनसाठी वापरण्याचे अधिकार देखील सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मुख्य सचिव संजय कुमार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता पर्यटन प्रधान सचिव वत्सा नायर सिंग हेही सहभागी होते यावेळी ठाकरे यांनी हॉटेल मालकांना कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करू नका असं आवाहन केलं आहे हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात येऊ शकतात राज्य शासनानं आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचं पालन करावं लागेल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज